प्रवीण दरेकर यांची मंदिर स्वच्छता मोहीम आजपासून घेण्यात आली. यापूर्वीही मंदिरांची सफाई वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी केली होती, पण आज साईबाबा मंदिर या ठिकाणी, अशोकवन या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. आपण पाहूया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची स्वच्छता मोहीम. ज्यांना त्यांचं घरात आनंद असतो, आता जर मोदी साहेब फिरत असतील, लोकांमध्ये जात असतील, तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. परंतु घरकोंडा ज्यांचं नेतृत्व 2.5 वर्ष घरात आणि उभवलं, तशाच मानसिकता ज्याचा नेता घरात बसून असतो, त्या नेत्याच्या सहकार्याकडून दुसरी कुठली अपेक्षा होऊ शकत नाही. मोदी तर आमचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्याच्यामुळं ते फिरत राहणार, आणि त्यांचा करिश्मा हा त्या ठिकाणी जर आमच्यासाठी फायद्यात होत असेल तर यांच्या पोटात फुटण्याचं काही कारण नाही. राऊतांनी असंही म्हटलेलं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता सगळीकडे राजकीय प्रचार केला जातो. काय सांगितलं आपण बघा ठिकाणी कुठला झेंडा दिसतो सांगा, जे काही जनता पार्टी आजूबाजूला आहे का बघा, मंदिराचे ट्रस्टी आहे, सामान्य माणसं आहेत. मोदी साहेबांनी स्वच्छतेचा जो मंत्र दिला तो आम्ही राम मंदिराच्या निमित्ताने पूर्ण करतोय. म्हणजे मंदिर म्हणजे केवळ राम मंदिर उभं राहणं नाही, तर स्वच्छता हे सुद्धा देवाचं दुसरं नाव आहे. अनेक काम आम्ही ठिकाणी स्वच्छतेच्या पूजेत न देण्याने करतोय. परंतु कुठलाही मुद्दा असल्यामुळे ज्यांनी हिंदू या ठिकाणी वेशीला टांगलंय, ज्यांनी हिंदुत्वरून काँग्रेसची चाटू केली, त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा आमच्या असू शकत नाहीत. त्याच्यामुळे ते बडबडत राहो, आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार, ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रात आले तसे त्यांनी मणिपूरला देखील गेलं पाहिजे, लडाखला गेलं पाहिजे, काही ठिकाणी चीनने घुसखोरी केली, अशा ठिकाणी देखील पंतप्रधानांनी जाऊन संजय राऊत. संजय राऊतला अजून काय सल्लागार पंतप्रधान कार्यालयाचा किंवा पंतप्रधानांचा नेमलेला नाही आहे. पंतप्रधानांना नीट माहीत आहे कधी कुठे जावं आणि कशी उपाययोजना करावी. भाजप कार्यकर्ते असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात, हे बघा असे चितुरसुतूर कोण कुठे जात असतात. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास तोड ओघ लागला आहे. आपण बघताय मिलिंद देवरांनी प्रवेश केला आणि हजारोच्या संख्येने येणाऱ्या काळात प्रवेश करतील. त्याच्यामुळे आता कोणतरी एका दुसरा गेला त्याचं भांडवल करत बसण्या पलीकडे यांच्या हातात काय नाही आहे, मला माहीत नाही कोण गेलं किंवा झालं. लास्ट सत्यम मला तो मनोज जडांगे 20 तारखेला मुंबईत यायला ठाम आहे. मनोज जडांगे मुंबईत येण्याचा उपोषणासाठी एक लक्षात ठेवा, मुंबईचं स्वास्थ्य ते वातावरण कोणी येण्याने बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल. मनोज जडांगेने त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे, सर्व पक्ष आहेत, सगळे नेते आहेत. कुठलंही आंदोलन हे आतताईपणा करून त्या ठिकाणी होत असतं. सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहेत, सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे. कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे, न्याय दिला जाणार आहे. थोडं सबुरीने घ्यावं, त्यांच्या मागण्यांप्रमाणे सरकार त्या ठिकाणी सकारात्मक सर्व गोष्टींवर आहे. ठीक आहे, आपापला आहे कोणाचा डंडा. जय श्रीराम.